पुण्यामधल्या साहिल शेखनं दुर्दम्य इच्छाशक्तीचा परिचय करून दिला. 6वीमध्ये असताना साहिलचे दोन्ही हात त्यानं गमावले, मात्र हात गमावूनही त्यानं इच्छाशक्तीच्या बळावर 12वीची ही परीक्षा दिली. विशेष म्हणजे ही परीक्षा त्यानं पायानं लिखाण करून दिली आहे. परीक्षेसाठी त्यानं लेखनिक घेतलेला नव्हता. पायानं लिखाण करूनही साहिलचं अक्षर हातानं लिहिणाऱ्यांना लाजवेल असं आहे. साहिलच्या या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. साहिलला 74% मार्क मिळाले. पायानच परीक्षा देऊन तो 10वी सुद्धा उत्तीर्ण झाला. पायानच साहिलनं या आधी संगणकाची MSCIT ही परीक्षाही दिली आणि आता 12वीच्या परीक्षेतही त्यानं 74% मार्क मिळवत हे यश मिळवलंय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर स्वतः साहिल शेख आमच्या पुण्यामधल्या स्टुडिओ मधून आहे. साहिल, खूप खूप अभिनंदन तुझं मिळवलेल्या या सगळ्या यशाबद्दल. खरं तर तुझ्या या यशाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एखाद्या धडधाकट विद्यार्थ्यांनी 12वीमध्ये मिळवलेलं यश आणि तू मिळवलेलं यश यामध्ये खूप मोठा फरक आहे. खूप महत्वाचं आहे तुझं यश. आम्हाला सांगशील की 12वीची परीक्षा म्हटल्यावर एक खरं तर टेन्शन असतं, माइलस्टोन आहे आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्याचा. टेन्शन होतं का? कशा पद्धतीने परीक्षा दिली? पायानं सगळे पेपर्स लिहिलेले आहेत. हो, म्हणजे माझं ज्यावेळी ॲक्सिडेंट झाला माझा, त्यानंतर मी एक वर्ष घरीच होतो. घरी असल्यामुळे काहीच नव्हतं करत. तर इकडचे म्हणजे क्लासेस आहे, त्यांनी मला सांगितलं की आमच्या क्लासमध्ये ये आणि आम्ही तुला शिकवू. तर तिकडे क्लासमध्ये गेलो आणि शिकायला लागलो. आठवी शिकलो, 9वी शिकलो आणि नंतर 10वी पण शिकलो आणि 10वीची परीक्षा दिली पायाने लिहून. तिकडंच मी क्लासमध्येच पायाने लिहायला पण शिकलो. बरं, आता 74% साहिल मार्क्स मिळालेले आहेत. 74% आता मार्क्स मिळालेले आहेत. खूप चांगली टक्केवारी आहे ही. आता यापुढे काय करण्याचा विचार आहे? काय नेमकं फ्युचर प्लॅन केलंय? आता तर 74% मिळाले. आता सध्या बीकॉमच्या साठी ऍडमिशन घ्यायचंय, त्यानंतर पुढे CA व्हायचं स्वप्न पण आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.